नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आणि आज परभणी शहरामध्ये श्री संत गजानन महाराज यांची पालखी आलेली, श्रीची पालखी जी की श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने चाललेली आहे, की आज परभणी इथे आगमन झाले सकाळी। आणि सध्या हे दृश्य तुम्हाला वसमत रोडचं आहे, गजानन महाराजची पालखी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव। आणि ही पालखी निघालेली 26 मेला, 27 जून रोजी ही पंढरपूरला पोहोचेल। श्री संत गजानन महाराज की जय। मित्रांनो, बघायला गेलं तर गजानन महाराजची पालखी ही कालच परभणी जिल्ह्यामध्ये प्रस्थान झाली होती। तर परभणी जिल्ह्यात हा पहिला जो मुक्काम होता, तो मुक्काम होता या ठिकाणी असलेला त्रिधारा, तीन नद्यांचा संगम आहे, त्या ठिकाणी रात्री मुक्काम होता। त्यानंतर सकाळी परभणीच्या दिशेला पालखी प्रस्थान झाली। त्यानंतर परभणी आता वसमत रोडला ज्या ठिकाणी बघायला गेलं तर कडूबाईचा मळा म्हणून आहे, त्या ठिकाणी पालखीचा पहिला मुक्काम असतो। त्यानंतर तशीच पालखी हळूहळू ही परभणीत असणाऱ्या नवा मुंड्या या ठिकाणी संध्याकाळी मुक्कामी असते। या ठिकाणी गजानन महाराजच्या पालखीसोबत बऱ्याच बाकीच्या पालख्या सोबत चालत असतात। बघायला गेलं तर पालखीचं हे 54वं वर्ष आहे। हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। श्री संत गजानन महाराज की जय।